ज्येष्ठ निरूपणकार अप्पा साहब धर्माधिकारी, इनका मैं आदर करता हूँ। उनको महाराष्ट्र भूषण कल दिया गया महाराष्ट्र सरकार से, उसको भी महाराष्ट्र सरकार को मैं शुभकामनाएं दिए हैं, उनको भी शुभकामनाएं दिए हैं। लेकिन ये प्रोग्राम महाराष्ट्र सरकार का जो कल्चरल विभाग है, सांस्कृतिक विभाग है, इसने आयोजन किया था। अगर इतने लोग इतनी धूप में आते हैं तो उनकी जिम्मेदारी भी सरकार की थी, और सरकार ने जिम्मेदारी लेने में सरकार नाकामयाब रहा है। इस डिपार्टमेंट के जो अधिकारी होंगे उन पर सदुष्य मनुष्यवत का गुना दाखिल करना चाहिए, ये मांग मैं करता हूँ। दूसरी मांग, जो कैजुअलिटी हुई उसके बारे में जनता में साशंकता है। कोई लोग कहते 10 गए, कोई कहते 11 गए, कोई कहते 12 गए, कोई कहते 20 गए। ये क्यों कंफ्यूज हो रहे हैं लोगों के सामने, ऐसे आंकड़े अलग अलग क्यों आ रहे हैं, इसका भी खुलासा महाराष्ट्र सरकार ने करना चाहिए। लेकिन जो घटना हुई दुर्दैवी है, और ये दुर्दैवी घटना को जिम्मेदार महाराष्ट्र सरकार का जो सांस्कृतिक विभाग है उसके अधिकारियों पे सदुष्य मनुष्यत्व का गुना दाखिल करना चाहिए। कोणी बोलत नाही, परंतु मी स्पष्टपणे म्हणेल की सांस्कृतिक खात्याच्या आयोजकावर सदुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण अशा प्रकारे सरकारने आयोजित केलेला कार्यक्रम होता, त्याची जबाबदारी सरकारची होती, आणि याच्यामुळे मला वाटतं सरकारचं नाव या पद्धतीनं जर करत असेल तर मोठी एक सरकारचं नाव खराब झालेलं आहे। आणि म्हणून सरकारने सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। पुन्हा संख्येविषयी सुद्धा साशंकता लोक व्यक्त करतात। आतापर्यंत 12 लोकांचा जीव गेलेला आहे, पण बऱ्याच जणांनी शंका व्यक्त केलेली आहे की आकडा लपवला जातोय। वाटतं याचंसुद्धा स्पष्टीकरण व्हावं। बरेच जण म्हणतात 20 जणांची कॅज्युअल्टी झाली, आणि मला वाटतं मी सुद्धा सरकारला हॉस्पिटलला विनंती करेल, आवाहन करेल की खरी बाब समोर येऊ द्या, जे झालं असेल ते जनतेसमोर येऊ द्या। परंतु याच्यात महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक विभाग पूर्णपणे दोषी आहे। आयोजन करते ते होते, त्या अधिकाऱ्यावर, त्या सचिवावर, संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। जर 12 जीव जात असतील आत्ताच्या घडीला अधिकृतरित्या, तर या 12 लोकांच्या जीवाला जाण्याला जबाबदार महाराष्ट्र सरकारचं सांस्कृतिक खातं आहे, याच्या सचिवावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मला असं वाटतं अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचे जे पाठीराखे आहे, जे त्यांनी सेवेच्या माध्यमातून जमा केले, याचं राजकीय भांडवल करण्याचा काही लोक प्रयत्न करतात असं माझं स्पष्ट मत। पाणी अभावी पण मृत्यू आहे, माझ्याकडं डॉक्टरांनी टोटल डिटेल्स दिले, सगळे अधिकार यादी ऍडमिटांची दिली, मी प्रत्येकाला भेटलेलो आहे। जे आतमध्ये आहेत, या हॉस्पिटलमध्ये जवळपास 21 लोक होते, त्यातले 2 कॅज्युअल्टी झालेले, 2 लोक वेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेले, बाकी आतमध्ये ऍडमिट आहेत, मी प्रत्येकाला भेटलो। बिलकुल चौकशी केली पाहिजे। महाराष्ट्र सरकारचा जे सांस्कृतिक विभाग होतो आयोजक, त्या विभागाचे अधिकारी, खरं तर त्या विभागाच्या मंत्र्यांनी याचा राजीनामा दिला पाहिजे। जबाबदारी घेऊन जर एवढे 12 जीव जात असेल तर त्या विभागाचे मंत्री याला जबाबदार नाही आहे का? मोठे भाषण करतात फक्त, परंतु या विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच्यात मिसमॅनेजमेंट केलेलं आहे। यांनी व्यवस्था नीट ठेवलेली नाही। जर तुम्हाला एवढ्या लोकांचं मॅनेजमेंट करता येत नव्हतं तर एका सभागृहात कार्यक्रम ठेवायला पाहिजे होता, आणि म्हणून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होते। 12 जणांचा जीव गेला मात्र त्यांनी कुठलेही स्टेटमेंट अजून दिलेलं नाही. माननीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार द्यायला बोलवलेलो, त्यांनी आयोजन नव्हतं केलं कार्यक्रमाचं। कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने केलं। जनरली महाराष्ट्र भूषण कार्यक्रम राजभवनात दिला जातो, आता आपण आशा भोसले, आशाताई भोसलेंना दिला तो गेटवे ऑफ इंडिया समोर दिला, मागच्या 3 आठवड्यापूर्वीच दिलेला आहे। हा कार्यक्रम मैदानात ठेवला काही हरकत नाही, पण जर तुम्ही मैदानात ठेवत असाल तर फक्त स्वतःच्या स्टेजपुरता तुम्ही निवारा करता, आणि एवढे लाखो अनुयायी येतात याची काळजी का घेत नाही तुम्ही? माझ्या माहितीप्रमाणे या कार्यक्रमासाठी जवळपास 15-16 कोटी रुपये या सगळ्या व्यवस्थेसाठी होते। तर मग या सगळ्या लोकांना तुम्ही नीट सावली, नीट पाणी, नीट त्यांचा नाश्ता वगैरे याची व्यवस्था सुद्धा करायला पाहिजे होती, राहायची व्यवस्था करायला पाहिजे होती, ट्रॅफिक मॅनेजमेंट करायला पाहिजे होती,
पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. टँकरच्या तिथं जाऊन चेंगराचेंगरी होते. जर सरकारमध्ये दम नव्हता, ताकद नव्हता, तर मैदानात आयोजनच करायचं नव्हतं, राजभवनावर आयोजन करायचं होतं, राज्यपालाला बोलवलं पाहिजे होतं. अमित शहांचा संबंध काय होतो, जे महाराष्ट्र द्रोही आहे अमित शहा, त्यांच्या हाते महाराष्ट्र भूषण दिला जातो. खरं तर आपल्या राज्यपालांच्या हस्ते, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार द्यायला पाहिजे होता. आतमध्ये जाऊन रुग्णांची भेट घेऊन आलेला आहात, काय नेमकी स्थिती आहे सध्या रुग्णांची, काय रुग्णांची संख्या वाढलेली आहे का, मृत्यू दर काय झालं, काय माहिती मिळाली? खरं तर काल झालेली घटना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर ही दुर्दैवी आहे. एक मोठा आप्पासाहेब धर्माधिकारी, ज्यांना एक ज्येष्ठ निरूपणकार, समाजसुधारक म्हटलं जातं, त्यांचा सन्मान महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेला होता. आणि जो उष्माघाताच्या अटॅकमुळं अनेक लोक जखमी झाले, अनेक लोक त्याच्यातून मृत्युमुखी पडले, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी ग्रासलं. मी आज या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये सगळ्या रुग्णांची भेट घेतली, वेगवेगळ्या भागातील आहे महाराष्ट्रातील. हॉस्पिटलमध्ये उपचार आहे ते योग्य पद्धतीनं चालू आहे, याच्याविषयी काही शंका बाळगण्याचं काहीच कारण नाही. परंतु बेसिक हा कार्यक्रम आयोजित केला होता महाराष्ट्र सरकारने, आणि आत्ता 15 दिवसापूर्वी सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी. मी माननीय आप्पासाहेब धर्माधिकारांचा पूर्णपणे आदर ठेवतो, आदर करतो. आदर करत असताना महाराष्ट्र सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला, तर महाराष्ट्र सरकारच्या ज्या खात्यानं, सांस्कृतिक खात्यानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्याची मोठी जबाबदारी होती. आज जर एवढे लाखो लोक इथं येतात, तर त्या लोकांना पाणी असेल, सावली असेल, या सगळ्या